भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात होतोय रचनात्मक आणि नियोजनबद्ध विकास. 200 शाळा डिजिटल, विनोद कांबळी क्रिकेट अकॅडमी, कचरा निर्मूलन प्रकल्प, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, कंटेनर थिएटर, वॅक्स म्युझियम, वॉटर स्पोर्ट्स आणि वॉटर पार्क, फिल्म आणि सांस्कृतिक फेस्टिवल, महाराणा प्रताप कला दालन, हापूसला GI नामांकन मिळवून दिले, मराठा आरक्षणासाठी महत्वपूर्ण योगदान, अशी असंख्य कामं राबवून पारंपरिक कामांच्या पलीकडे असलेलं विजनरी नेतृत्व भाजपा महायुतीचे लोकप्रिय कार्यतत्पर उमेदवार नितेश नारायणराव राणे यांच्या कमळ निशाणीसमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. राजन तेली यांच्या प्रचार दौऱ्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. साधी वीट न लावणारे पालकमंत्री विकास कामांची मोठी वल्गना करतात हे हास्यास्पद असल्याची टीका राजन तेली यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर केली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोणतीही विकास कामं न करता केवळ कोटींच्या वल्गना करून लोकांची दिशाभूल केली आहे. सेटअप बॉक्स, चष्मा इंडस्ट्रीज, अडाई MIDC सारखे प्रकल्प ते का पुरे करू शकले नाहीत असा सवाल तेली यांनी केलाय. स्वाभिमान आणि भाजप एकत्र आल्याचा धसका केसरकरांनी घेतल्यानं माझ्यावर वैयक्तिक टीका करत असल्याचे तेलींनी सांगितले. यावेळी राजन म्हापसेकर, प्रमोद कामत, एकनाथ नाडकर्णी, यशवंत आटलेकर, विठोबा पालियेकर, अनिल शेटकर, राजेंद्र निंबाळकर, संतोष नांचे, रमेश तळवी, सूर्यकांत गवस व गोवा भाजपा प्रदेशचे पदाधिकारी उपस्थित होते. आणि म्हणून या ज्या काही चांगल्या चांगल्या योजना आहेत त्याचा फायदा हा सगळ्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना करणं आणि सगळ्या शेतकऱ्यांना त्यांना मिळून देणं हे भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी काम आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आज राज्य आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने काम केलंय तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब निवडून यायला पाहिजेत, केंद्रात मोदी साहेब आहेत आणि मग ते जे राज्य हिताच्या जनहिताच्या जे निर्णय घेतात ते तळागाळात पोहोचवलं. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.